स्थिती आहे, स्थिती गंभीर आहे, त्यांच्यावर कुठे उपचार? गज केसरी नावाची हे स्टील युनिट आहे MIDC जालना येथे. इथे एक भट्टी जो असतात, भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सॉलिड मेटल टाकल्यावर तो मेटल सर्व उडाला, बाहेर उडाला, आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला, अशी घटना घडलेली आहे. करीब 20 मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहे. ओम हॉस्पिटल इथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. 3 ते 4 लोक त्याच्यामध्ये जास्त जखमी आहे अशी प्रायमाफेसी इन्फॉर्मेशन आतापर्यंत भेटलेली आहे. पोलीस घटनास्थळ आणि हॉस्पिटल दोघे ठिकाणी आहे, आणि मजदूर आता जसा जसा त्यांचा आउट ऑफ डेंजर जो झाले आहे त्याच्याकडून जबाब घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे, आणि पुढची चौकशी आता सुरू आहे. गंभीर आहेत का आणि कुठे रेफर केलं? 3 ते 4 लोक गंभीर आहे असं आतापर्यंत प्रायमाफेसी कळलं आहे. आता त्याच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. पुढील रेफर बद्दल ते डॉक्टर निर्णय घेतील. आतापर्यंत माहीत नाही आहे, पण 3 ते 4 लोक गंभीर जखमी आहे. सर, काही कंपनी मालकाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे? आता जस्ट घटना घडलेली आहे. आता सर मजदूर वगैरे जसं आउट ऑफ डेंजर होतील त्याप्रमाणे त्याचे जबाब वगैरे घेऊन पुढची कारवाई केली जाईल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.